नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगल अक्षदा कलशाची भव्य मिरवणूक सोहळा संपन्न. जनवाड येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र व्यास अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे जनवाड गावामध्ये भव्य दिव्याशी मिरवणूक काढण्यात आली. या मंगल अक्षदा कलशाची सुरुवात रविवारी सायंकाळी 5 वाजता श्री हनुमान मंदिरापासून गावातील मेन मार्गावरून ही मिरवणूक भक्तिभावाने वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. गावामध्ये प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळीचा सडा घालून महिला वर्ग आरती पंचार घेऊन या मिरवणुकीत अगदी उत्साहीपणे भाग घेताना दिसून आल्या. त्याचबरोबर पालखीसमवेत भजन गायन करत जय श्रीराम जय श्री हनुमानच्या जयघोषात ही मिरवणूक तब्बल 5 ते 6 तास गावामधून उत्साहात पार पडली. तसेच या मिरवणुकीनंतर अभिमंत्रित केलेल्या अक्षता व निमंत्रण पत्रिका प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे असे मत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डॉक्टर रमेश चौगुले यांनी जनशक्ती न्यूजला दिले. तसेच गावातील सर्व बांधवांना या कार्यक्रमासाठी सहभागी व्हावे अशी विनंती केली. 22 जानेवारी रोजी सर्वजण आपण आपल्या घरामध्ये दीप उत्सव साजरा करावा ही विनंती केली. या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील सर्व मंडळाचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग, लहान मुले व सर्व नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. जनशक्ती वॉइस न्यूजसाठी जनवाडहून शीतल कुडचे. तमाम हिंदुस्थानातील नागरिकांना माहिती असल्याप्रमाणे 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराचे श्रीरामलल्लांचं प्राणप्रति स्थापनेचा कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने अयोध्या येथील अभिमंत्रित केलेल्या अक्षता कलशाचे जनवाड येथे आज आगमन झालेलं आहे आणि जनवाड गावातून समस्त हिंदू बांधवांच्या उपस्थितीत सर्व गावातील मुख्य रस्त्यातून अक्षता कलशाची व श्रीराम मूर्तीचे मिरवणूक आज आम्ही घेतलेले आहे. आज या कार्यक्रमानंतर अभिमंत्रित केलेल्या अक्षता व आमंत्रण पत्रिका प्रत्येक हिंदू बांधवाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं जे काही संकल्प राम जन्मभूमी ट्रस्टनं घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपण प्रत्येक घरी अभिमंत्रित अक्षता व आमंत्रण पत्रिका पोहोचवणार आहोत आणि जो हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ उत्सव साजरा होत आहे त्यामध्ये समस्त हिंदू बांधवांचा सहभाग आम्ही नोंदवत आहोत आणि जनवाड गावातून समस्त बांधव या सर्व उत्साहात सहभाग होऊन या कार्यक्रमाला पूर्ण सहकार्य करत आहेत. त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे. तो हिंदू समस्त हिंदू बांधवांनी अशाच सगळ्यांना 22 जानेवारी रोजीसुद्धा समस्त धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा व सायंकाळी प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये दीपोत्सव साजरा करावा. सर्व मंदिरांच्यामध्ये सुद्धा आम्ही गावात दीपोत्सव साजरा करणार आहोत आणि एक दिवाळी किंवा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद उत्सव आम्ही 22 जानेवारी रोजी साजरा करणार आहोत. अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.